महाराष्ट्रात एक नवी युती उदयास येणार अशी चर्चा आता होऊ लागली आहे भाजप आणि मनसे हे दोन पक्ष आगामी निवडणुकांमध्ये युती करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही भेट युतीच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाहुल आहे अशी चर्चा आता आहे ही भेट राजकीय नसल्याचं जरी जा सांगितलं गेलं असलं तरी या भेटीत युतीबाबत नक्कीच काहीतरी चर्चा झाली असणार हे मात्र नक्की मनसे नेते बाळा नांदगावकरांनी सुद्धा या गोष्टीला अप्रत्यक्षपणे दुजरा दिलाय मनसे आणि भाजप भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी त्या भेटीनंतर केलंय त्यामुळे युतीच्या चर्चांना अधिक धार मिळाली असंच म्हणावं लागेल आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक सूचक विधान केलंय राज ठाकरेंचा पक्ष आणि भाजपात हिंदुत्व हा समान धागा असल्याचं त्यांनी म्हटलंय पण राज ठाकरेंची परप्रांतीयांबद्दलची असलेली भूमिका आम्हाला मान्य नाही त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी आमच्यासाठी त्याचं निराकरण होणं आवश्यक आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नाही मला असं वाटतं की चंद्रकांत दादांनी अतिशय स्पष्टपणे त्या भेटीनंतर हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांची नाशिकला भेट झाली त्यावेळेस राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं होतं त्यानंतर त्यांनी त्यांना एक सी देखील पाठवली होती त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे आणि त्यात चंद्रकांत दादांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की युती वगैरे याची कुठलीही चर्चा या भेटीत झालेली नाही मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला भेटण्यावर तरी अजून बंधनं नाही आहेत की ही सकारात्मक भेट आहे आणि भविष्यात मैत्रीचा हात येऊ शकतो असं बाळाला वाटलं असू शकतं नांदगावकर साहेबांना असं वाटलं असू शकतं ठीक आहे असं वाटणं काय गैर थोडी आहे का ते एक तर त्यालाच करतं काल देखील चंद्रकांत चंद्रकांतदानी असं म्हटलेलं आहे की संदर्भातली राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी व्यापक करावी राज ठाकरेंनी यापूर्वी देखील आपल्याला उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता भाषण केलं होतं येत्या काळामध्ये जर परप्रांतीय संदर्भातली त्यांची भूमिका जर व्यापक झाली तर भाजपा आणि मनसे यांचं काही भविष्यातली नांदी दिसू शकते का जर आणि तर याला राजकारणामध्ये कुठल्याही महत्त्व नसतं पण एक गोष्ट निश्चित आहे आम्ही ही भूमिका वारंवार मांडलेली आहे की राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये आणि आमच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की त्यांची जी परप्रांतीयांच्याबद्दलची भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे हा आमच्यातला धागा निश्चितपणे आहे परंतु अद्यापही जो दुसरा मुद्दा त्यातला आहे त्या मुद्द्याचं जोपर्यंत नीट निराकरण होत नाही तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे मी पुन्हा एकदा सांगतो की राज ठाकरेंची आमची भेट होणं हे अतिशय स्वाभाविक अशा प्रकारची ती भेट आहे याचा राजकीय अन्वयार्थ नाही राज ठाकरेंची परप्रांतीयांविषयी असलेली भूमिका ही आधीसारखी आक्रमक राहिलेली नाही आहे याआधी त्यांच्या बोलण्यातून ते दिसून सुद्धा आलंय दोन हजार सतरामध्ये मुंबईत झालेल्या निवडणुकांमध्ये मनसेला मोठा फटका बसला होता दोन हजार अठरामध्ये एका कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर देखील गेले होते तसेच त्यांनी त्यांच्याशी संवाद देखील साधला होता त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत झेंड्याचा रंग सुद्धा बदलला त्यामुळे ज्या दिवशी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिला त्याच दिवशी त्यांच्या परप्रांतीयांविषयी असलेल्या भूमिकेत बदल झाला असावा असा अंदाज वर्तवला जातोय आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते दिसूनही येईल जर असं झालंच तर भाजप आणि मनसेची युती होईल असा सुद्धा अंदाज आहे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या दोन्ही पक्षांना एकत्र येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे भाजपपेक्षा मनसेसाठी पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने ते अधिक महत्त्वाचं मानलं जातं युती झाली तर महाराष्ट्रभरात एक वातावरण निर्मिती होईल आणि त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होईल यात काही शंका नाही आणि सध्या तरी असंच दिसून येतं आहे त्यामुळे हिंदुत्वाचा हा समान धागा पकडून हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की राज ठाकरेंनी परप्रांतीयांची भूमिका बदलल्याशिवाय चर्चा होणार नाही असं मी गेल्या वर्षभरापासून सांगितलं आहे ते त्यावर त्यांनी मला त्यांच्या भाषणाची क्लिप पाठवली ते मी ऐकलं त्यावरून आमच्या चर्चा झाली ही सदिच्छा भेट होती राजकीय चर्चा झाली पण या भेटीत युतीचा प्रस्ताव नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं दोन्हीकडून युती न होण्याच्या प्रतिक्रिया देण्यात येत असल्या तरी याची चाचपणी मात्र दोन्ही पक्षाकडून सुरूच आहे राज ठाकरेंनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे ते स्वतः मैदानात उतरले आहेत जिल्ह्याभरात ते बैठका घेत आहेत भाजपने सुद्धा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे दोन्ही पक्षाची चाचपणी आणि चर्चा झाल्यानंतर आणि महाविकास आघाडीची निवडणुकीची रणनीती ठरल्यानंतर भाजप आणि मनसे ही नवी युती उद्यास येणार की नाही यावर नक्कीच शिक्कामोर्तब होईल पण तुर्तास तरी युतीची शक्यता नाकारता येत नाहीये कारण राजकीय नेते एकमेकांना भेटतात बोलतात तेव्हा अशा भेटींमागे नक्कीच काहीतरी कारण असतं आणि जे कारण नेते सांगतात त्यापेक्षा प्रत्यक्षात चर्चेचा विषय हा वेगळाच असतो हे मात्र नक्की आणि एकूणच वातावरण बघता आणि दोन्ही पक्षातील नेत्यांची लागोपाठ भेटी बघता या युतीबाबत शक्यता नाकारता येत नाही भाजप आणि मनसेची युती, मनसे युती होणार का यावर तुमची काहीतरी मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद